नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषदेची जे काही आरोग्य भागाच्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागेसंदर्भातली जी काही नवीन जाहिरात आहे दोन हजार एकोणावीसची ती पुन्हा नव्याने एकदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पाच पदासाठी जी जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे त्यासाठी जी अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे जे अर्ज आहेत ते कोणाकोणाला भरता येणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता पद भरतीसाठी संवर्गाने आहे घोषित पदे अनुसूचित क्षेत्राबाहेरील म्हणजेच बिगर पेसा आता यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या जाहिराती मित्रांनो त्या प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती दिलेल्या आहेत त्याचबरोबर ही जी पी डी एफ आहे ती आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे टेलिग्रामची त्यावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ जी आहे ती डाउनलोड करू शकता आता या ठिकाणी बघू शकता आता या जागा कोणाकोणासाठी असणार आहे आता या ठिकाणी बघा औषध निर्माता खुला प्रवर्ग पदसंख्या किती आहे एक आहे आणि कोणासाठी आहे तर या ठिकाणी दिव्यांग प्रवर्गासाठी ही पद पदसंख्या असणार आहे यानंतर त्यानंतर समोरचा मुद्दा बघा दिव्यांगासाठीच से असेल यानंतर खुला प्रवर्ग पदसंख्या सर्वसाधारण त्यानंतर माजी सैनिक आणि दिव्यांग अशा एकत्रित एक या ठिकाणी पदसंख्येमध्ये बदल जो आहे तो बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे यानंतर प्रकल्पग्रस्त म्हणजे समांतर आरक्षण असेल किंवा मग दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार असेल त्यांना हे फॉर्म जे आहे ते फॉर्म आता भरता येणार आहे आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे काय सूचना दिलेल्या बघूया नो पता कर, पता कर जा या दोन हजार एकोणीसमधील जाहिरातीनुसार आरोग्य भागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी दोन वेबसाईट दिलेल्या आहेत त्या वेबसाईटवरती जाऊन सॉरी महा आर डी डी झेड पी या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करणं आवश्यक आहे एस सी बी सीचे जे उमेदवार असतील त्यांनी एस सी बी सीच्या उमेदवारांना या ठिकाणी ईडब्ल्यू एस किंवा ओपन या ठिकाणी जो विकल्प आहे तो विकल्प या ठिकाणी निवडायचा आहे त्यासाठी जी डेट जी आहे ती एक सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर डेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामध्ये जागा आरोग्यसेवक महिलेसाठी काय मग सर्वसाधारण या ठिकाणी एवढ्या जागा देण्यात आला परंतु प्रकल्पग्रस्त पर दोन त्यानंतर भूकंपग्रस्त एक अंशकालीन चार अशा पद्धतीने समांतर आरक्षण आणि या ठिकाणी जे काही बाकीची पदं आहेत दिव्यांग प्रवर्गाची त्या पदासाठी तुम्हाला आता नव्याने फॉर्म भरता येणार आहे फक्त समांतर आरक्षण आणि दिव्यांग प्रवर्गासाठी आता या ठिकाणी बघू शकता नव्याने समाविष्ट झालेल्या दिव्यांगाच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वी मार्च दोन हजार एकोणावीस मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केलेला असेल तर उमेदवारास दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक आहे तसे ज्यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिव्यांग पदानी आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगकरिता नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार विकल्प देणे गरजेचं आहे ज्या उमेदवारांनी दोन हजार एकोणवीसला फॉर्म भरलेल्या दिव्यांग त्यांना या ठिकाणी दिव्यांगामध्ये बदलही करता येईल आणि ज्या उमेदवारांनी भरलेला नाही त्यांना नव्याने फॉर्म सुद्धा या ठिकाणी भरता येणार आहे याचबरोबर या ठिकाणी दुसरा महत्वाचा मुद्दा बघूया यापूर्वी उमेदवाराकडून लेखी परीक्षेस प्रत्यक्ष कोणत्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा देणार आहे त्या परीक्षा केंद्राबाबत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते सदर प्राधान्यक्रमानुसार संबंधित जिल्ह्यातून परीक्षेस बसण्यास प्रवेश पत्र पाठविण्यात येईल म्हणजे तुम्ही जो विकल्प निवडलेला असेल त्या विकल्पावरती तुम्हाला ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा या ठिकाणी देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या काही नवीन जाहिराती मित्रांनो या ठिकाणी नवीन जाहिराती तुम्हाला वेबसाईटही दिलेली आहे महा आर डी झेड पी यावरती तुम्हाला तुमचे जे काही अर्ज आहे ते अर्ज करायचे नव्याने या ठिकाणी वेबसाईट आहे आणि बाकी काही अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा हे जे पीडीएफ आहे ते टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे वाय पी अकॅडमी आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे या ठिकाणी परीक्षा शुल्का संदर्भातही त्यांनी माहिती दिलेली जो मागील परीक्षा शुल्क आहे आणि ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज केलेला असेल एका पदासाठी जास्त एका एका पदापेक्षा जास्त पदासाठी जर अर्ज केलेला असेल आणि तुम्ही परीक्षा एकाच पदाची देणार आहे तर बाकीच्या ठिकाणी तुम्ही जे फॉर्म भरले त्याचं परीक्षा शुल्क तुम्हाला परत मिळणार आहे परीक्षा शुल्क जो आहे तो परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी परत मिळणार आहे आणि त्या संदर्भातलाही जो व्हिडिओ आहे तो परीक्षा शुल्क कशा पद्धतीने परत मिळेल त्या संदर्भातही व्हिडिओ आपण टाकणार मित्रांनो आरोग्य विभाग दोन हजार एकवीसची ची तयारी करत असाल तर त्यासाठी चोपन्न प्रकारच्या पदासाठी अत्यंत महत्वाचं असं पुस्तक आहे आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच जो पूर्ण या ठिकाणी उपलब्ध काय ते वैशिष्ट्य या ठिकाणी बघूया एकशे बावीस यामध्ये प्रश्नपत्रिकाचा समावेश आहे त्याचबरोबर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी झालेल्या जे काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचा यामध्ये समावेश आहे दोन हजार बारा ते दोन हजार बावीस या आतापर्यंत झालेल्या जेवढे आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी आहेत को, जे क्वेश्चन को, पेपर असतील ते क्वेश्चन पेपर आहेत त्यानंतर यामध्ये कोरोना संदर्भात जे काही अपडेट आहेत ते अपडेट या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर दोन हजार मध्ये जी विशेष भरती झाली होती त्या विशेष भरतीमधल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे मूळ जी किंमत आहे याची ती किंमत असणार आहे दोनशे ऐंशी रुपये आणि तुम्हाला बुकस्टॉलवर असेल किंवा ऑनलाईन असेल ते डिस्काउंट मध्ये मिळणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुमची प्रजी आहे ती बुक करू शकता किंवा जवळच्या बुक स्टोरला भेट देऊ शकता त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा मराठी शब्दसंग्रह जो की आरोग्य भरती असेल पोलीस भरती असेल मेगा भरती सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे आणि यामधले मराठी व्याकरणामध्ये जे काही शब्दसंग्रह आहे सर्व शब्दसंग्रहाचा यामध्ये आतापर्यंत विचारायला सर्व शब्दसंग्रहाचा समावेश करण्यात आलेला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल रावतार सरांचं चा खूप छान पुस्तक आहे नक्कीच हा पुस्तक एकदा खरेदी करा आणि अभ्यास करा नक्की तुम्हाला या ठिकाणी जो फायदा आहे तो फायदा यामध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये होणार आहे